झालेला हुडहुडी, गुलाबी थंडी आणि दाट धुके रस्ते धुक्या ठरवले वाहतुकीवरही परिणाम। खालापूर तालुका आणि खोपोली शहर सध्या गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे। गेली दोन दिवस थंडीमुळे हुडहुडी भरली असताना सर्वत्र धुक्याचे साम्राज्यही पाहायला मिळते। बोसणारी थंडी आणि दाट धुक्याचा आनंद घेतला जात असून शुक्रवारी सकाळी 9 वाजेपर्यंत धुक्यामध्ये रस्ते हरवल्याचे चित्र होते। दाट धुक्याने महामार्गावरील वाहतूकही संथ गतीने सुरू होती। खालापूर तालुक्यात 2 दिवसांपासून गुलाबी थंडी आहे। तापमान 16 अंशांवर आल्याने थंडीचा आनंद घेतला जातोय। थंडीसोबत दाट धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक झाले आहे। बोसे थंडी असल्याने सकाळी रस्त्यावर असणारी वर्दळ कमी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत होते। धुक्यामुळे महामार्गावरील वाहतूकही मंदावली होती। सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे मात्र गुलाबी थंडीचा आस्वाद घेत धुक्यातून वाट काढत मार्गक्रमण करताना दिसत होते। ही थंडी आणि धुके शरीरासाठी फायदेशीर असल्याची माहिती मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य डॉक्टर अभिमन्यू चंदनशिवे यांनी दिली आहे। खोपोली परिसरात आता सध्या अतिशय गुलाबी थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे आता आमचा जो मॉर्निंग वॉक ग्रुप आहे तो रोज सकाळी गेले कित्येक वर्षापासून फिरायला येतो, पण आता जो थंडी पडली ही अतिशय चांगली आहे आणि शरीरासाठी आरोग्यासाठी अतिशय सुंदर थंडी आहे ही। आणि ह्या थंडीत जर आपण जर शरीराकडे लक्ष दिले तर आपण सदरू राहण्यास मदत होईल। गेली 2 वर्ष कोरोनाचं संकट आहे। कोरोनाच्या संकटात घराबाहेर पडताही येत नसल्याने अनेकांचा कोंडमारा झाला होता। सध्या कोरोनाचे संकट कमी झाले असून थंडी आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते। आता सकाळचे 7:10 झालेले आहेत आणि आपण पाहतो की खोपोली परिसरात प्रचंड धुकं पडलंय। खरं तर खोपोलीचा सर्व परिसर धुक्याने वेढून घेतलाय। गेली 2 दिवस अशा प्रकारचं धुकं पडत असल्याने शहरावर जणू धुक्याची चादरच पांघरली गेल्याचं चित्र आहे। मोठ्या प्रमाणात धुकं असल्यामुळे वाहनांना रस्त्यावरून प्रवास करताना दिवे लावून, म्हणजे सकाळचे 7 वाजले असतानासुद्धा दिवे लावून प्रवास करावा लागतो आहे। खरं तर गेले काही दिवस थंडी पडत असली तरी कालपासून खालापूरसह खोपोली शहरात गुलाबी थंडी पडल्याचं चित्र आहे। त्यामुळे लोक रस्त्यावरती कमी प्रमाणात दिसत असून मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची जी संख्या आहे, कारण थंडीच्या दिवसात मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढताना नेहमी दिसते, ती संख्या खोपोली परिसरात वाढल्याचं चित्र आहे। आपण बघतोय हा रस्ता जो आहे, या रस्त्यावरती आपण उभे आहोत, त्या रस्त्यावरसुद्धा तशी वाहनांची तुरळक गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तुरळक लोक आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण मोठ्या प्रमाणात थंडी आहे आणि धुकं सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेलं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।